पूर्व विधायक वीरेंद्र जगताप के घर पर प्रहार कार्यकर्ताओं द्वारा हमला किया गया। राज्य मंत्री बच्चू कड़ू के कहने पर ही कार्यकर्ताओं ने हमला किया होगा, ऐसा आरोप वीरेंद्र जगताप ने लगाया है। अमरावती जिले के चांदूर रेलवे के कांग्रेस के पूर्व विधायक वीरेंद्र जगताप के घर पर गुरुवार को सुबह प्रहार कार्यकर्ताओं ने पत्थर फेंक कर हमला किया और उनके घर के सामने उनका प्रतीकात्मक पुतला जलाया। अमरावती जिला मध्यवर्ती सहकारी बैंक चुनाव के परिणाम में किए गए जल्लोष में कांग्रेस के पूर्व विधायक वीरेंद्र जगताप ने राज्य मंत्री बच्चू कड़ू की मां के बारे में अपमानजनक बात कहने का आरोप प्रहार कार्यकर्ताओं ने लगाया है। इसका बदला लेने बैंक के संचालक व पूर्व विधायक वीरेंद्र जगताप के घर पर हमला किया गया, ऐसा आरोप वीरेंद्र जगताप ने लगाया है। अमरावती जिल्हा बँकेमध्ये काँग्रेस समर्थित बबलू देशमुख आणि यशोमती ठाकूरांच्या नेतृत्वाखाली ज्या 14 सीट निवडून आल्या त्यामध्ये बच्चू कडूचा पॅनलचा पराभव झाला म्हणून ढोल वाजवत असताना आम्ही ज्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही क्लिप दाखवल्या त्याचा राग मनात धरून माझ्या घरावर बच्चू कडूंनी हमला करवलेला आहे। माझं घर पेटवून द्यायचा प्रयत्न झाला, माझ्या घरावर माझ्या रॉकेट फेकण्याचा प्रयत्न झाला, गोटमार झाली, यास असं होणार आहे हे रात्री मी पोलिसांना कळवलं होतं। बंटी रामटेके आणि आशिष बंड हे त्याच्यातले मुख्य कार्यकर्ते होते, तरीसुद्धा पोलिसांनी रात्री त्यांच्यावर कारवाई केली नाही। आज इथं जे आरोपी पकडले माझ्या घरावर हमला करणारे त्यांना पकडून आणल्यानंतर सुद्धा बच्चू कडूंचे फोन त्या कार्यकर्त्यांना येत होते, म्हणजे 100% त्यांचे CDR तपासा, बच्चू कडूंनीच हा हमला घडवला हे सिद्ध होईल आणि आमच्या पोरांनी त्यांना पकडलं। आमची मागणी आहे जे लोकांनी माझ्या घरावर हमला केला त्यांच्यावर वेगवेगळ्या कायद्यानुसार गुन्हे दाखल व्हावे